अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शारदीय नवरात्रोत्सवाच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे। जामनेर शहरातील टाकरखेडा गावचे काही ग्रामस्थ देवीसमोर 9 दिवस ठेवणारा अखंड नंदादीप प्रज्वलित करायला लागणारी अखंड ज्योत आणण्यासाठी वणीगड येथे गेले होते। अवघ्या 6 दिवसात पायी हा प्रवास पूर्ण करून आज ते घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्या गावी परतले आहे। सालाबादप्रमाणे आम्ही जो यात्रा आणत असतो, आम्ही हा जो प्रवास झाला आमच्याला 6 दिवस झाला, 2 दिवस आम्हाला जाण्यासाठी लागले आणि कळल्यानंतर सतत रात्रंदिवस ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता सतत पायी चालत जामनेर नगरी येथे म्हणजे आम्ही बुधवारी संध्याकाळी 5 वाजता त्यानंतर नवरात्र उत्सव गुरुवारी असल्यामुळे सकाळी 7 वाजता गावात प्रवेश केला। गावात प्रवेश झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी आमचं सर्व स्वागत केलं आणि देवीजवळ एकच प्रार्थना केली की आम्ही की आमच्या गावामध्ये जे मोठं संकट आलेलं आहे चालू परिस्थितीवर त्याचा विचार करून देवीला नमस्कार केला आणि वापरून नमस्कार करून सांगितलं सर्व गावकऱ्यांचा आमचा टाकरखेडावासियांचा कोरोना हा मुक्त हो आणि आमचा टाकरखेडा नगरीचा भरभराटीचा विकास हो अशी आम्ही देवीची प्रार्थना करून गावात प्रवेश करत आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।